पुणे शहरातील कोयता गँगचा विषय विधिमंडळात गाजत असताना आंबेगाव येथील सिंहगड विधी महाविद्यालय परिसरात कोयता घेऊन दोघांनी दहशत निर्माण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे आरोपींनी वाहनांबरोबरच दिसेल त्या व्यक्तीवर आणि दुकानांवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला अचानक घडलेल्या या घटनेने घाबरलेले नागरिक पळत सुटले होते गस्तीवर असलेल्या सिंहगड पोलिसांच्या दोन कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून यातील एका अल्पवयीन आरोपीला पकडले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय करण दळवी आणि त्याचा अल्पवयीन साथीदार अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलांची नावे आहेत त्यांच्यावर भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय ही घटना भारती विद्यापीठ पोलिसांच्या हद्दीत घडली मात्र जवळच सिंहगड पोलीस ठाण्याचे मार्शल असल्याने त्यांनी पाठलाग करून आरोपीला पकडले दोघांनी मिळून परिसरात तब्बल मिनिटे घातला होता सिंहगड पोलीस ठाण्याचे मार्शल धनंजय पाटील आणि अक्षय इंगवले हे वडगाव हद्दीत गस्त घालत होते याबाबत या त्यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली तेव्हा दोघेही आरोपी नागरिकांवर कोयते उगारत चालले होते पोलिसांना बघताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पाटील आणि इंगवले यांनी पाठलाग करून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले